स्वतःमधील कौशल्य ओळखून विकसित करा. एकापेक्षा जास्त कौशल्य मिळवून स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने जगाची बाजारपेठ मिळवा असं आवाहन कायनेटिक उद्योगाचे अध्यक्ष अरुण फिरुदिया यांनी केलंय. एस्पायर नॉलेज अँड स्किल प्रायव्हेट लिमिटेड आणि बोधनी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्किल अँड एंटरप्रोनरशिप कॉन्क्लेव्ह मध्ये फिरुदिया बोलत होते. अभिनेते मनोज जोशी, डॉक्टर दीपक शिकारपूर, मराठा चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते मनोज जोशी यांचा खास मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय. तसेच ऑटोटेक कंपनीचे अध्यक्ष के डी राठोड यांचा एस्पायर इनोव्हेशन अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आलाय. आय टी करिअर 2020+ या डॉक्टर शिकापूरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलंय. अरुण फिरुदिया म्हणाले, कोणतेही काम चांगले वा वाईट किंवा लहान मोठे नसते. अमेरिकेत आज सर्वच काम करणारे स्वतःला श्रेष्ठ समजतात. तिथे सर्वांनाच एकसारखी वागणूक मिळते. भारतातील तरुणांनी आपल्याकडील कौशल्य ओळखून जागतिक बाजारपेठ काबीज करायला हवी आहे. दोन लोक तीन महिन्यात कल्पना करा, आपल्या इथे तो बांधलं आपल्याला शक्य वाटतंय का? शक्य वाटतच नाही, कारण आपल्या इथे लोक हे थोडंसं काम करतात, उरलेलं काम कोणाच्या अंगावर टाकून देतात, दुसऱ्या कोणाच्या अंगावर टाकून न देता स्वतः सगळी कामं करण्याची क्षमता जर आपण बाळगली तर आपण वर्सेटाईल झालो तर आपण खूप 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 चांगलं काम करू शकतो, खूप पैसे कमवू शकतो. अभिनेता मनोज जोशी म्हणाले, प्रत्येकाच्यात कौशल्य हे दैवत जात असतेच, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतोच हे लक्षात ठेवून तरुणांनी वाटचाल करायला हवी आहे. स्किल, स्किल म्हणजे काय? आपल्या आपल्या आपल्याला जे आवडतं, आपल्या आत्म्याला जे आवडतं, आपल्या बुद्धीला जे आवडतं ते आपण करतो आणि त्याच्यातून आपण उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून धडपड. मी मगाशी म्हटलं शिक्षण, शिक्षण शी जो आहे तो पहिला ह्रस्व आहे, तो शिवाय नम शिवाय मधला शी हा मंगलमय असा अर्थ होतो त्याचा. जो जीवनातला प्रत्येक क्षण हा मंगलमय करतो ते शिक्षण. एस्पायरचा उद्देश काय? की शहरा शहरात गावागावात जाऊन अशा युवा पिढीला, अशा युथला संस्कारित करणं, त्यांच्या आतमध्ये असलेल्या स्किलला डेव्हलप करणं, धाड काढणं. कारण आज या स्किल डेव्हलपमेंटची गरज आहे आणि आज इतक्या संध्या उपलब्ध आहेत, त्या संधी आपण शोधून काढूया. यावेळी मराठा चेंबरचे अनंत सरदेशमुख, दीपक शिकारपूर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली आहेत.